काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सहभागी होणार आहेत सुप्रिया सुळे जयंत पाटील रोहित पवार यांची उपस्थिती भारत जोडो यात्रेसाठी असेल नांदेडमधल्या नायगावातल्या कापशी गुंफा इथून भारत जोडो यात्रेची अगदी उत्साहात सुरुवात झाली आणि या यात्रेच्या दरम्यान राहुल गांधी विविध घटकातल्या लोकांना भेटतायत त्यांच्याशी संवाद साधतायत त्यांचे प्रश्न जाणून घेतात राहुल, राहुल गांधींची यात्रा नांदेडच्या वेशीवर आली आहेत आणि ही दृश्य आपल्याला दिसत आहेत की राहुल गांधी काही अंध अपंग लोकांसोबत चालत आहेत त्यांच्यासोबत नसीम खान आहेत त्यांच्यासोबत नाना पटोले आहेत पलीकडे विजय वडेट्टीवार दिसत आहेत संजय निरुपम आहेत आणि ही संवेदना जी आहे ही संवेदना संपूर्ण यात्राभर आपल्याला बघायला मिळते आहे त्यांचं म्हणणं इतकंच आहे की महिला असतील पुरुष असतील तरुण असतील युवावर्ग असेल आणि या सगळ्यांचा आवाज जो आहे शेतकरी असतील त्या या सगळ्यांचा आवाज या सगळ्यांचं म्हणणं या सगळ्यांच्या संवेदना ज्या आहेत त्या आम्ही ऐकून घेतो आहोत आम्ही सात तास चालतो आहोत सात तास आम्ही म्हणणं ऐकून घेतो आहोत आणि आम्ही संध्याकाळी अर्धा तास तुमच्याशी संवाद साधतो आहोत तर ही जी ही जी गोष्ट आहे यात्रेतली ही ठळकपणे जाणवणारी गोष्ट आहे काही लोकांना ते स्वतः बोलावून घेतात आणि त्यांच्याशी संवाद साधून यात्रा पुढं जाते काल काही तरुण मुलांना काही एम पी एस सीच्या मुलांशी त्यांनी संपर्क साधला होता काल कॉपरेटिव्ह सेक्टर्समधल्या बऱ्याच लोकांशी त्यांनी संपर्क साधला होता तर ही यात्रा पुढे जात असताना हा संवाद हा सुसंवाद गांधींनी ज्यावेळेला दांडी यात्रा काढली होती त्यावेळी असाच अशाच प्रकारचा सुसंवाद केला होता आणि देश जोडला गेला होता आणि तेच काम आम्ही आज एकविसाव्या शतकात करतो डिजिटल युग असतानाही चालणं आणि लोकांशी बोलणं हा संवादाचा एकमेव मार्ग असू शकतो असं काँग्रेसचं म्हणणं आहे कॅमेरामॅन अजित सोबत अभिजित करंडे एबीपी माझा नांदेड एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट